सप्रेमजीवी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130व्या जयंतीनिमित्त मी आपणा सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा देतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज गाव पातळीपासून ते जगापर्यंत सर्वत्र साजरी होत आहे. भारतातल्या विविध राज्यांमध्ये ती जयंती साजरी होत आहे. महाराष्ट्र राज्यातल्या विविध शहरांमध्ये ती जयंती साजरी होत आहे आणि विशेषतः जगभरामधल्या प्रमुख देशांमध्ये सुद्धा ही जयंती आज साजरी होत आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रवास जर आपण पाहिला तर तो नक्कीच आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी असाच आहे. नाहिरे वर्गाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्यामध्ये असंख्य हाल अपेष्टांना तोंड दिलेलं आहे. त्यांनी त्यांना या व्यवस्थेने प्रचंड छळलं जरी असलं, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकूण व्यवस्था परिवर्तन जरी केलं असलं आणि ही व्यवस्था परिवर्तन करत असताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या व्यवस्थेशी बंड जरी पुकारलं असलं तरी बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये व्यक्तीबद्दल समूहाबद्दल कधीही कटुतेची भावना आली नाही. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महामानव ठरतात, युगपुरुष ठरतात. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ज्या धर्मव्यवस्थेने, ज्या वर्णव्यवस्थेने, ज्या एकूण व्यवस्थेने छळलं होतं, ज्या व्यवस्थेने त्यांचे हाल अपेष्टा केल्या होत्या, त्यांना अस्पृश्य ठरवलं गेलं होतं, त्या वर्गातल्या माणसाला शिवून घेतलं जात नव्हतं, स्पर्श त्याचा मान्य केला नव्हता, अशा व्यक्तीनं आपल्या प्रतिभेच्या जोरावर, आपल्या प्रतिभेच्या माध्यमातून सर्व माणसं समान राहतील, या देशाचा सर्वांगीण विकास होईल, आपापसामध्ये बंधुभाव वाढत राहील, आपण सर्वजण माणूस म्हणून देशाला एक संघ पुढे चालू, अशा प्रकारची एक उत्तम संसदीय लोकशाही प्रणाली चालवणारी भारतीय संविधान दिलेलं आहे आणि त्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देशभरामध्ये जगभरामध्ये गौरव वाढलेला आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कालपर्यंत एक विशिष्ट वर्ग करत होता अशा प्रकारचे आरोप केले जात होते, पण ते साफ खोटे हे आता आपल्या सर्वांच्या लक्षात येत आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज जात, धर्म, भाषा, प्रांत, अगदी देशा विदेशाच्या सीमा ओलांडून सर्वत्र साजरी होत आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मानव मुक्तीचे लढे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अभिव्यक्ती संदर्भातील वेळोवेळी केलेले मार्गदर्शनपर भाषणं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एकूण मानवी मूल्य उंचवणारं, व्यक्तीची प्रतिष्ठा जपणारं आणि नाहिरे वर्गाला सर्वोच्च स्थानी घेऊन जाणारं जे काही साहित्य आहे, त्या साहित्यापासून प्रेरणा घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिवसेंदिवस एक नवा वर्ग मिळत चाललाय. तो निश्चितच बुद्धिवंत आहे, सर्वसामान्यांचा आहे, तो शिक्षितांचा आहे, अशिक्षितांचा आहे, परंतु ह्या सर्वांचे दिशादर्शन हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ठरले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून प्रेरणा घेऊन कालपर्यंत केवळ वकील असतील, इंजिनियर असतील, शिक्षक असतील, फार तर डॉक्टर असेल इथपर्यंतचाच एक विद्यार्थी वर्ग तयार होताना दिसत होता. मधल्या काळामध्ये तो UPSC MPSC माध्यमातून अधिकार पदावर तो भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये, राज्य प्रशासकीय सेवेमध्ये काम करताना सुद्धा दिसत होता, परंतु आता त्याच्या पुढे मजल मारली. जिथं संपूर्ण प्रणाली माणसाची आकलन क्षमता संपते किंवा नव्या विश्वाची संशोधन सुरू होतं, त्या स्पेस सायन्समध्ये देखील आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रेरणास्थान मानून, गुरुस्थानी मानून, त्यांच्यापासून शिक्षणाची प्रेरणा घेऊन अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील मुलं आज NASA-सारख्या ठिकाणी संशोधन करण्यासाठी पुढे जात आहेत. ही अतिशय आनंदाची बाब आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून केवळ विद्यार्थीच प्रेरणा घेत आहेत असं अजिबात नाही. अनेक देश, अनेक राज्य हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेनुसार अव्यक्त झालेले बाबासाहेब आंबेडकर जे आहेत त्या बाबासाहेब आंबेडकरांना शोधून त्यांच्या विचारांची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांची धडपड चालल्याचे आपल्याला दिसते. नेपाळमध्ये मधल्या कालावधीमध्ये ज्यावेळेस भारत नव्यानं संविधान बनवायचं सुरू होतं त्यावेळेला सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा गौरव करण्यात आला होता, त्यांचा विचारांचा शोध घेण्यात आला होता, तसे एक प्रतिनिधी मंडळ सुद्धा भारतामध्ये आला होता. हा देखील बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वाचा मोठा गौरव आहे. बांगलादेशाची ज्यावेळेला इकॉनॉमी ढासळली होती त्यावेळेला देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वासा घेऊन तिथली अर्थव्यवस्था साधण्यासाठी मोहम्मद युनूस सारख्या साहित्यिकांनी, अर्थतज्ञांनी प्रयत्न केलेले आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्थविषयक विचार हे अत्यंत मोलाचे आहेत आणि तेच या देशाच्या अर्थव्यवस्थेला पुढे घेऊन जाऊ शकतात. त्यावर विद्यमान सरकारनं प्रयत्न केले पाहिजेत असं धाडसी विधान अमर्त्य सेन सारख्या नोबेल पारितोषिक विजेत्या अर्थतज्ञाकडून अलीकडच्या कालावधीमध्ये केले जातात. हा देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्थव्यवस्थेवरच्या पकडीचा अतिशय
अतिशय उत्तम उदाहरण आहे. यापूर्वी आपण बाबासाहेब आंबेडकरांनी प्रॉब्लेम ऑफ रुपी असेल, आरबीआयची स्थापना असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती होत्या. परंतु आता ह्या गोष्टी केवळ आपल्या पुरत्या मर्यादित नाही, तर हे सर्व समूहाची लोक स्वीकारून पुढे जात आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आता केवळ एका विशिष्ट जाती धर्माच्या लोकांच्या आंदोलनाचं प्रतीक राहिलेलं नाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तजवीर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कार्यकर्तृत्व नजरेसमोर ठेवून, हातात घेऊन, मुखामध्ये घेऊन आज अनेक आंदोलनं देशाच्या राजधानीकडे होत आहेत, देशाच्या विविध भागांमध्ये होत आहेत. आणि निश्चितच ते पारंपरिक आंबेडकरवादी नाही, ते नव आंबेडकरवादी आहेत. आज CA NRCचं आंदोलन असेल, आज विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये झालेलं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं आंदोलन असेल, या सगळ्यांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार केंद्रस्थानी ठेवला होता. यश आलं न आलं तो गौण भाग आहे, परंतु 2019ची जी निवडणूक आहे ती भारतीय लोकशाही व्यवस्थेच्या अस्तित्वावरून लढली गेली होती. आणि सर्व प्रमुख विरोधी पक्षांनी आणि सत्ताधारी पक्षांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानाविषयक विचार केंद्रस्थानी ठेवूनच ह्या निवडणुका लढलेल्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे किती शाश्वत स्वरूपाचं नेतृत्व आहे आणि किती मोठं दीपस्तंभ आहे हे आता जगाला खऱ्या अर्थानं पटतंय. मला एक आठवण या ठिकाणी आवर्जून सांगावीशी वाटते की 1927-28 दरम्यान ज्या वेळेला राऊंड टेबल कॉन्फरन्सेस मोठ्या प्रमाणामध्ये जगभरामध्ये लक्ष वेधून घेत होत्या, या देशाच्या स्वातंत्र्याची फार महत्त्वाची चर्चा ज्या वेळेला विदेशामध्ये होत होती, इंग्लंडमध्ये होत होती, त्यावेळेला संपूर्ण जगावर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अग्रक्रम होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक परिषदांमधलं एकमेव असं व्यक्तिमत्व होतं की जे मानवी मूल्यांचा पुरस्कार करत होते, जे मानवाचं दुःख जगाच्या वेशीवर टांगत होते आणि या भारतामध्ये जातीच्या, धर्माच्या, भाषेच्या, प्रांताच्या नावाखाली, सबबीखाली खितपत पडलेल्या, नाहीरेवर्ग समजल्या गेलेल्या, अस्पृश्य ठरवल्या गेलेल्या माणसांच्या मुक्ततेसाठी त्यांनी एक मोठा संघर्ष उभा केला होता. त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आज पुन्हा एकदा त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर सुद्धा 50 वर्षानंतर 60 वर्षानंतर मोठं गुणगौरव होते. याच्यासाठी एक मी उदाहरण तुमच्या समोर ठेवते. कोलंबिया युनिव्हर्सिटीनं एक मधल्या कालावधीमध्ये त्यांच्या युनिव्हर्सिटीला 125 वर्ष ज्या वेळेला पूर्ण झाले त्याच्या अनुषंगाने त्यांच्या विद्यापीठामधून जगभरामध्ये शिक्षण घेऊन गेलेले प्रभाव प्रतिभाशाली विद्यार्थ्यांची एक त्यांनी यादी तयार केली होती. त्या 125 जणांमध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव होतं. 125 वर्षामध्ये जे प्रभावी विद्यार्थी गेले होते त्यात बाबासाहेब आंबेडकरांचं नाव होतं. ते सॉर्टिंग करून 25 लोकांपर्यंत आलं, सॉर्टिंग करत 10 लोकांवर आलं, 3 लोकांवर आलं. आणि हे एक अत्यंत अभिमानास्पद बाब आहे की त्या 125 वर्षाच्या किंवा 250 वर्षाच्या कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या इतिहासामधील सर्वात प्रभावशाली विद्यार्थी व्यक्ती म्हणून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव हा नुकताच करण्यात आलेला होता. मला आठवतोय CNN IBN नावाच्या चॅनलने देखील राष्ट्रीय स्तरावर महापुरुषांच्या संदर्भामध्ये एक मोठं सर्वेक्षण केलं होतं. ते सर्वेक्षण 2013 होतं. त्यामध्ये अनेक स्वातंत्र्योत्तर कालावधीमधील नेत्यांचा त्याच्यामध्ये सहसमावेश होता. आणि त्या समावेशामध्ये सुद्धा पब्लिक ओपिनियनमधून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच या देशाचे खऱ्या अर्थानं आधारस्तंभ आहेत, निर्माते आहेत, महामानव आहेत, हे पब्लिक ओपिनियनमधून सर्व जाती धर्माच्या नागरिकांच्या लोकांकडून ते तयार झालं होतं. त्यामुळे मी इतकंच एक सांगू इच्छितो की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रवास, विचारांचा प्रवास हा आता व्यापक होताना दिसत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातीमध्ये, धर्मामध्ये, भाषेमध्ये बंदिस्त करणं हे आता कोणालाही शक्य झालेलं नाही. खरं तर मी या वेळेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पुढे घेऊन जाणाऱ्या, ते टिकून ठेवणाऱ्या आंबेडकरी समुदायाबद्दल, विशेषतः नवबोध समुदायाबद्दल जर आभार व्यक्त केले नाही तर तो माझा दुटप्पीपणा ठरेल. कारण या समूहाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एका मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये स्वीकारून आपली जी प्रगती दाखवलेली ती अतिशय अवर्णनीय आहे, ती शब्दबद्ध होऊ शकत नाही. ज्यांना कालपर्यंत शिक्षण नाकारलं होतं ते आज शिक्षण व्यवस्थेची पॉलिसी करतायत. ज्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये सर्व व्यवस्थेपासून नाकारून बाजूला ठेवलं होतं त्या सर्व क्षेत्रामध्ये, मग ते संगीत असेल, गीत असेल, सायन्स असेल, स्पोर्ट्स असतील किंवा इतर सगळ्या फील्डमध्ये ते आपलं कर्तृत्व करतायत. मधल्या कालावधीमध्ये टीन डाबी असेल किंवा अन्य असतील, हे UPSC मध्ये टॉपचे टॉपर होते, अशा अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील. मी आंबेडकरी समुदायाला आणि तमाम भारतीयांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम देत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणारे वामनदादा कर्डक असतील, शाहीर विठ्ठल उमप असतील आणि त्या परंपरेतील सर्व गायकांचा, शाहिरांचा,
त्यांचं देखील मी कृतज्ञतापूर्वक सन्मानपूर्वक या ठिकाणी आवर्जून उल्लेख करतो. सोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य वेगवेगळ्या माध्यमातून, मग बॅच बिल्ले असतील, लॉकेट्स असतील, कॅलेंडर्स असतील, फोटो असतील, फ्रेम असतील, तस्वीरी असतील, पुस्तकं असतील, या वेग मूर्ती असतील, या वेगवेगळ्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवणाऱ्या त्या कलावंतांचं, त्या साहित्यिकांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. जय भीम, जय भारत.